मनोज जरांगे पाटलांची आज बीडमध्ये इशारा सभा पार पडते. त्यापूर्वी आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणि उपोषण आणि आज सरकारची जी 24 तारीख आहे उद्या संपत आहे, मात्र त्या अगोदर आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत. मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं होतं की आईला जर कुटुंबी प्रमाणपत्र असलं तर मुलाला दिलं पाहिजे. एकंदरीत कशा पद्धतीने आपण तुमची मागणी आहे काय सांगाल? एकंदरीत आज मनोज जरांगे पाटलांची सभा होते, एकंदरीत कशी मागणी असणार आहे काय सांगाल? आमची मागणी म्हणजे एवढंच आहे की आरक्षण भेटलंच पाहिजे आम्हाला. आणि मराठ्यांच्या हे कसं हे सभा नसून हे वेदना आहेत. हे सरकारने आता तरी सरकारला घाम फुटू द्यावा. सरकारने लय अंत पाहू नाहीये. आतापर्यंत आमचे 50 बलिदान गेलेले. सरकारला आणखीन किती बलिदान पाहिजे तेव्हा आरक्षण देणार आहेत. आणि हे आमचं हक्काचं आरक्षण आहे. आम्ही काय कुणाच्या ताटातलं आरक्षण मागत नाहीये. हे आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि हे मोर्चा ही सभा शांततेची सभा आहे आणि शांततेतच जाणार आहेत आम्ही घरी. बघू शकतो एकंदरीत आरक्षण मिळालं पाहिजे काय सांगाल? एकंदरीत आज मनोज जरांगे पाटलांची सभा आहे, कशी मागणी असणार आणि सरकारला काय इशारा असणार आहे? छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब जिजाऊ, मी सामाजिक कार्यकर्ती कुंदाताई काळे पाटील पाटील मैदानाहून बोलत आहे. मनोज भाऊ जरांगे पाटील मराठा योद्धा हे मराठा समाजासाठी आज लढा देत आहे. महाराष्ट्र शासनानं याची दखल घ्यावी. या पाटील मैदानातून मनोज दादा पाटील हा इशारा देणार आहेत. या इशाऱ्यासाठी महाराष्ट्र शासनानं जागृत झालं पाहिजे, कारण ही मागणी सत्य आहे. आमचे मराठ्याचे तरुण बलिदान गेलेले आहेत आणि आमच्या मराठ्याच्या तरुणांना महाराष्ट्र शासनानं पुन्हा नोटिसा पाठवण्याची गरज नव्हती. आम्ही असल्या नोटिसाला भेणारे मराठे नाहीत. हा मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाला संदेश देते. मनोज भाऊ जरांडे पाटीलची मागणी पूर्ण नाही झाली तर ह्या लाखोच्या संख्येने महिला मुंबई गाठल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. एकंदरीत महिला आक्रमक होताना दिसतात. आईकडे कुटुंबी प्रमाणपत्र असलं तर मुलाला मिळालं पाहिजे अशी एकंदरीत मागणी आहे. कशी मागणी असणार आहे? आज काय भाषण ऐकणार आहे तुम्ही मनोज जरांगे पाटलांकडून? आज जय जिजाऊ जय शिवराय. मी कमलताई निंबाळकर. आज आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आज मराठा समाजाचा नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत. आणि आज हा नेता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे आणि एवढ्या दिवसाचं उपोषण करून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आज जीवावर उतार होऊन त्यांनी समाजासाठी हा निर्णय घेतलेला आहे. पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे. आज जर जरांगे साहेबांची प्रत्येक मागणी आम्हाला मान्य आहे, जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि या महाराष्ट्रात मराठ्यांच्या रक्ताचे सडे पडल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये शासनाने याची दखल घेतली पाहिजे. हजार एकरवरचा शेतकरी आमचा गुंठ्यावर आला, गुंठ्यावर येऊन भूमिहीन झाला. आज मराठ्यांची मुलं व्यसनाधीन होत आहेत. आज मराठ्याच्या मुलाला बायकाही कोणी देत नाही याचा विचार शासनाने केला पाहिजे. मराठा समाजाला सक्त आरक्षणाची गरज आहे. अज्ञान व गरिबीच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे. आणि जर प्रशासनाने याचा विचार केला नाही तर अख्खा महाराष्ट्र जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा आहे. आणि माझ्या समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे. शासनाने याचा विचार केला पाहिजे. शासनाने गांभीर्य घेतलंच पाहिजे. आणि जर घेतलं नाही हा पूर्ण मराठा समाज सगळ्यात आधी महिला मुंबई गाठल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे. बघू शकतो की आपल्यासोबत काही शाळेकडे मुले देखील आहेत. एकत्र त्यांच्या शाळेत होतात. काय नाव आहे तुझं? कशी 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 मागणी आहे? काय सांगशील सविस्तर? कशामुळे आरक्षण पाहिजे? मराठा आरक्षण आमच्या हक्कात आहे, ते आम्हाला भेटलंच पाहिजे. मराठा आमच्या शिक्षणासाठी मराठा आरक्षण पाहिजे. आमच्या मराठा बांधवांना कितीतरी मार्क पडले, कितीतरी टक्के पडले तरी आम्हाला ऍडमिशन भेटत नाही. त्यामुळे काही जणांच्या खूप आत्महत्या झालेल्या आहेत. त्यामुळे आरक्षण आम्हाला पाहिजेच. जय जिजाऊ जय शिवराय. कितवीमध्ये शिक्षित तू? शिक्षण काय झालेलं तुझं? कितवीमध्ये शिक्षण? आरक्षणाची गरज काय आहे तुला? मी 10वीमध्ये शिकत आहे. मला आरक्षणाची खूप गरज आहे. मला आम्हाला पुढं भविष्यात आपलं पायावर उभं राहण्यासाठी आरक्षणाची खूप गरज आहे. त्यासाठी एवढंच आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय. एकंदरीत कशा पद्धतीने आरक्षणाची मागणी केली जाते काय सांगशील? आपण बघू शकतो की काय मागणी आहे, कशा पद्धतीने आरक्षण पाहिजे, काय इशारा असणार आहे? आज जे काय बीडमध्ये
जरंगे पाटलांची सभा भरलेली आहे, तर त्याबद्दल आज जे काही शासनाने सांगितलं आहे की वडिलांच्या आधारावर जर मिळणार असेल तर ते चालणार नाही, मुलगी ही त्याच्यामध्ये म्हणजे स्त्री ही त्याच्यामध्ये समान आहे मुलांना जन्म घालण्यामध्ये, तर त्याचप्रमाणे आईच्या वंशावळीप्रमाणे सुद्धा मुलाला तो अधिकार मिळाला पाहिजे हे शासनाने समजून घ्यावे। जर ही स्त्री एक स्त्री दोन घराचा उद्धार करत असेल तर स्त्री स्त्रीचं किती महत्व आहे, हा जिजाऊ आणि सावित्रींचा भारत आहे, या भारतामध्ये प्रत्येक वेळेला स्त्रीला सम्मान केलेला आहे, व ह्या स्त्रीला आज तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत मागे का ढकलतात, तर हे शासनाने डोक्यात थोडंसं घेऊन स्त्रीचाही तितकाच वाटा आहे जितका पुरुषाचा आहे, जसा वडील जेवढा भाग आहे तितका आईचाही भाग आहे, त्यामुळे आईचा हे बाहेरचं आरक्षण असेल तर ते मुलाला मिळावं, शासनाने डोळे झाक उघड करावी आणि स्वतःही विचार करावा की आईशिवाय जन्म नाही, तर मग आईच्या आरक्षणाला तुम्ही अडथळा का आणताय, हा आरक्षण मिळालाच पाहिजे, आईच्या आरक्षण असो किंवा वडिलाचा असो मुलाला तो अधिकार मिळालाच पाहिजे, दोन्ही बाजूला समान कायदा दिला पाहिजे, हा शासनाने मोडीत कायदा काढू नये, स्त्री ही सर्वश्रेष्ठ स्त्री आहे त्याच्यामुळे तिला आरक्षण मिळालाच पाहिजे। आईचं आईचं आरक्षण मुलाला मिळालं पाहिजे, योग्य आहे का? आईचं आरक्षण मुलाला मिळालं पाहिजे का? हो, जी म्हणून दादांनी जी मागणी केलेली आहे की आईचं जे ओबीसी प्रमाणपत्र आहे ते मुलाला भेटलंच पाहिजे, तो आमचा हक्क आहे आणि आम्हाला सगळ्यांना ओबीसी मधून आरक्षणच पाहिजे। जी दादांनी आरक्षणाची मागणी केली ती रास्त आहे, ही आमची सगळ्या मराठ्यांची भेट नाही, त्यासाठी आज आम्ही लहान मुलं आणि ह्या कोट्यावधी लोक इथं जमलेले आहेत, आमचे 58 मोर्चे काढले पण आजपर्यंत आम्हाला यश नाही, सरकारकडे आता 36 तास उरलेले आहेत, सरकारने उद्या संध्याकाळ 12 वाजेपर्यंत तरी जाहीर काढलाच पाहिजे आणि आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, हीच माझी विनंती। जय जिजाऊ, जय शिवराय। मात्र जर आई जर ऑदर कास्ट असेल तर मग कसं होणार आहे? नाही, आईकडे ऑदर कास्ट असेल तरी त्या कास्ट मधून त्यांना भेटायलाच पाहिजे ना, मग आपली कुणबीची मागणी नाही एकंदरीत, आपण कुणबी मधून मागतो ना आरक्षण, जर आई जर ऑदर कास्ट असेल तर कुणबी कसं मिळेल मग? तो प्रॉब्लेम आहे समजा, पण आमच्या जेवढ्या मराठ्याचे सध्या मराठ्याचं आरक्षण सुरू आहे ना, मग तुम्ही मराठ्याच्या आरक्षणावरच बोला ना, दुसऱ्या कशावर बोलता? एकंदरीत काय मागणी असणार आहे, कशा पद्धतीने आरक्षण पाहिजे, सरकारला काय इशारा असणार आहे, कारण वेळ संपतोय उद्या। खरं म्हणजे उद्या सर तरंगे पाटलांनी जो अल्टिमेटम टाइम दिलेला आहे तो उद्या संपतोय, या महायोद्ध्याने दोन वेळेस उपोषण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, एक वेळेस 9 दिवस, एक वेळेस 17 दिवस, आणि आता शासनाला 2 महिने दिले होते, 2 महिन्यामध्ये ते म्हणाले की तुमच्या कुणबी नोंदी आम्ही शोधू आणि आयोगापुढे या गोष्टी मांडून त्यानुसार तुम्हाला आरक्षण देऊ, परंतु जे ज्या कुठल्या घटनात्मक दृष्ट्या जे ज्या गोष्टी त्याला आवश्यक आहेत, जे जे पुरावे आवश्यक आहेत, ते आता समोर आम्ही सादर केलेले आहेत, आमच्या जवळजवळ 60 लक्ष कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्या अनुषंगाने त्याप्रमाणे अभ्यास करून, आणि दुसरी गोष्ट कुणबी नोंदी ज्या आहेत त्यांच्या स्वैराधार्यालाही आयोग शब्द घातलेला आहे, त्याप्रमाणे सुद्धा ते आरक्षण भेटलं पाहिजे, कारण आता आमच्या जवळजवळ 70 लोक या आरक्षणामुळे आत्महत्या केलेल्या आहेत, हे शासनाने लक्षात घ्यावं। सुखासुखी माणसाला सगळ्यात जास्त जीव अप्यार असतो, परंतु सुखासुखी तुमच्या समाजाची स्थिती जर चांगली असेल तर असे तरुण मंडळी जीव देऊ शकत नाही, याचा शासनाने सखोल अभ्यास करावा, आणि त्याचबरोबर स्त्रियांना समानता जर तुम्ही याच्यात संविधानामध्ये दिलेली आहे, समानता दिलेली आहे, समान हक्क दिलेले आहेत, तर स्त्रियांच्या वंशावळीनुसार सुद्धा त्यांच्या अपत्याला ओबीसी मधून आरक्षण हे द्यायलाच पाहिजे। मात्र आता उद्या मागणी जी आहे ती उद्या 24 तारखेला आहे, तुम्ही नंतर 24 तारखेनंतर मनोज दरंगे पाटील मुंबईला जाणार आहेत असं म्हटलं होतं, तुम्ही जाणार का सोबत? हो, नक्कीच जाणार, कारण तो व्यक्ती कुठल्याही राजकीय पदासाठी किंवा राजकीय हव्यासा पाहिजे या गोष्टी करत नाहीये, सर्वसामान्यासाठी ज्या व्यक्तीनं स्वतःचा जीव हातावर घेतलाय त्यांना साथ देणं हे मराठा भगिनीचं आणि बंधूचं हे आद्य कर्तव्य, त्यामुळे त्यांना साथ द्यायला मुंबईला आम्ही सगळे जाणार आहेत, हे दर्शवण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे। आपण एकंदरीत बघू शकतो कशा पद्धतीने आहे, डोक्यावरती टोपी आहे, घरची एकंदरीत परिस्थिती कशी आहे, शेती किती आहे, काय आहे? मी एकदम शेती करत आहे, मी एकदम नाजूक परिस्थिती, एकदम गंभीर परिस्थिती आहे आमची, आम्ही मोल मंजुरी करून आमच्या मुलाबाळाला शिकवतो आणि एक मार्क आमचे मुलाबाळ
भरती मध्ये घेत नाही तर आम्ही एवढं कष्ट करून मनोज जरंगे पाटलांनी एवढी ठामपणे हे केली, सभा उभा केल्या आहे, यातून एकच विनंती आम्हाला आम्हाला सरकारने आरक्षण द्यावा ही माझी नम्रपणे विनंती. आणि मनोज जरंगे पाटलांनी जेवढे तुम्हाला शब्द दिलेले आहेत तेवढे तुम्ही शब्द मानावात. आणि आमच्या गोरगरिबांच्या आम्ही शेतकरी शेतकरी आणि हे शेतकरी आणि कुटुंबी ते एकच आहोत आम्ही. आमच्याकडे सगळे ते शेतकरीचे अवजारे आहेत. आमच्या मुलाबाळांचा इतकं शिकित होत आम्ही, आमच्या उन्हात काम करतो आम्ही रात्र दिवस, कारण की आमच्या लेकराचं चांगलं व्हावं. आम्ही जीव गेला तरी हरकत नाही राहणार काम करता करता, पण आमच्या मुलाबाळाचं चांगलं व्हावा आणि त्यांना नोकर लागावा. आणि मनोज दादा साठी आम्ही जीव द्यायला तयार आहे त्यांच्या सोबत. हो एवढी आमची कडकडीची आणि हात जोडून एवढी विनंती, 100% आम्हाला उद्याच्या 24 तारखेच्या आत आम्हाला 4 च्या आत दुपारचा आरक्षण मिळावा. जय हिंद जय शिवराज. काय सांगाल, काय मागणी आहे एकंदरीत, कशा पद्धतीने आरक्षण मिळालं पाहिजे? मराठ्यांना हे आरक्षण भेटलंच पाहिजे. मराठी बांधव हे शेतकरी पुत्र आहेत. शेतकरी पुत्र ज्यावेळेस आई वडील शेतात कष्ट करून आई लेकरांना पैसे पुरवतात, त्यांचे घाम गाळतात, हे सरकारने पाहिलं पाहिजे. वर पद पद घेऊन काही होत नसतं. हेच माझ्या सर्व नेत्यांना विनंती आहे, मराठाला आरक्षण हे दिलंच पाहिजे. ते आरक्षण आमच्या हक्काचं आहे, कुणाच्या बापाचं नाही, ते आम्हाला भेटलंच पाहिजे. एवढीच माझी नम्र विनंती आहे. आपण एकंदरीत बघू शकतो की मनोज जरांगे पाटलांची आज 23 तारखेला सभा पार पडते, आणि या सभेच्या पूर्वी ज्या महिला आहेत त्या महिला आक्रमक झालेल्या आहेत. मुंबईला आम्ही जाऊ, मनोज जरांगे पाटलाचं अल्टिमेटम जर सरकारने जर नाही पाळलं तर येणाऱ्या उद्याच्या 24 तारखेचं अल्टिमेटम संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. तसेच या ठिकाणी 23 तारखेचा निषेध सभा जी आहे तो बीडमध्ये पार पडत आहे, आणि लाखो समाज बांधव महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, जमत आहेत. आपण बघू शकतोय त्या महिला भगिनींच्या प्रतिक्रिया आहेत. मुंबई त्यासाठी योगेश काशीद बीड.